इथं तुम्ही आलात इथपर्यंत तुमचं काय प्रारब्ध आहे? उत्तम आहे, मध्यम आहे का कनिष्ठ आहे? उत्तम आहे. आता तीन दोन गोष्टी करायच्या आहे. एक प्रयत्न करायचा आहे आणि प्रारब्ध करायचा आहे. प्रारब्ध तर आहे, फक्त प्रयत्न करायचा आहे आणि प्रयत्न करून आशीर्वाद मिळवायचा आहे. त्यासाठी धन्य. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. अभंगातला दुसरा मुद्दा कीर्तनाला ऐकणाऱ्यांना सुचलाय. आता एक कीर्तनाला आता बोलत जायचं, तर फ्रेश मध्ये बसायचं आणि पटापटा बोलत जायचं. यस ला यस, नो ला नो. यस ला यस, नो ला नो. लोखंडाचा स्पर्श परिसरा झाला की सोनं होत. लोखंडाचा तिकडे लागलं लक्ष देऊ. लोखंडाचा स्पर्श परिसरा झाला की सोनं होत. हे वाक्य खरं आहे का कल्पना आहे? लोखंडाचा स्पर्श परिसरा का झाला सोनं होत. हे वाक्य खरं आहे की कल्पना आहे? खरंय. खरंय आहे तर बसलेल्या पैकी कोणी परिस पाहिला माझ्या सगळ मग नाही ना, मग लिहून घ्या वाक्य. लोखंडाचा स्पर्श परिसाला झाला की सोनं होवं अथवा न हो, पण चांगल्या माणसाच्या संगती चांगलं होतं हे निश्चित आहे. तुम्ही मालकऱ्यामध्ये बसा, चांगलंच होणार. मूर्खात बसा, वाटलंच होणार. नालायकात बसा, सुपडा साफ होणार. तुम्ही इथं आलात, इथं आलात आणि शिकायला इथं आलात आणि हलकट अशी दुरुस्ती केली का हयाती कला झाला. तुम्ही पहिले होते त्याच्यापेक्षा बिघडणार. बिघडेल होते म्हणून तर तुम्ही इकडं आले. आमच्याकडे माणसं येतात कोणती? जेवढे आरंभीमध्ये शिक्षण संस्था आहे त्यांच्याकडे घालणारी पोरं घालताना कोणत्या दृष्टीने घातली लोकांनी? हा एवढा माल जो तुमच्याकडे शिकायला घातलाय, हा गावात हुशार होता म्हणून नाही घातला. यांना गाव कटाळेल होत. यांना शाळा कटाळेल होती, गाव कटाळेल होत आणि यांना घरातले बी कटाळेल होते म्हणून ते कुठे घाला? अनादासो पंथाकडं. नाही शाही जमली तर धूम तरी जमान, नाही धूम जमलं तर गट्टा चढवायचं तरी जमान, पण जमान. आणि काहीच नाही जमलं तर थापा तरी जपती. हे माणसं वैतागलेली माणसं इकडे आली. पण ह्या जागेचं एक वैशिष्ट्य आहे महाराज. ह्या जागेचं एक वैशिष्ट्य आहे, अनंत पाप करणारा माणूस सुद्धा माऊलीच्या दरबारातून साधू होऊन जाऊ शकतो. अनंत जन्मातील पाप करणारा माणूस. आम्ही काय आता हे आम्ही महाराज मंडळी आम्ही काय सज्जन होतो? आम्हाला घरचे कटाळेच होते. आपण साधू नव्हतो. महाराजांची भाषा आहे बरं का, नीट वाक्य आहे का? कोणत्या तरी गोष्टीचा उदय का आल्याशिवाय ही गोष्ट प्राप्त होत नाही. ही कधी देण्यात यायची? नाही नाही, कोणतीही गोष्ट त्याला कालच यावा लागतो. ती गोष्ट तीपर्यंत होत नाही. काही माणसं सहा सहा वर्ष आनंदीत राहिली, काय नाही फक्त धोतरण्यास शिकली. बस कळत नाही फक्त धोतरा स्वागा काढायचा, खिशात घालायचा, टोपी घालायची नाही. टोपी नाही घालायची, टोपी घातल्यावर इज्जत झाली. टोपी नाही घालायची, मन साईड बांध पाडायचा. पखवाज वाजवायला बसलं ना, पखवाज वाजवायला फक्त वाजितोय तेवढीच टोपी घालणार. पखवाजाचं पीठन टोपी सगळंच काढणार. इकडून इकून इकून पाणी घासितो, इकून टोपी काढतो का? त्यांना कमीपणा वाटतो. मी वादक असताना टोपी का घालायची? तुमचं सोडा, तुमचं काय घेऊन बसले? आम्ही पाचशे पट्टे आम्ही. आमच्यामध्ये 80% मंडळी टोपी घालीत नाही. आमची तुमची तर सोडा, तुम्ही तर आमच्यापेक्षा खालच्याच लेवल नाही. आम्ही तर लय पंडित आहे, पण आम्ही सुद्धा टोपी घालीत नाही. नाही नाही, का घालायची नाही? महाराजांची भाषा समजून घ्यायची. ज्याने विठ्ठल मात्र घ्यावी त्याने, पण
ते संपलं आहे. आपल्या कीर्तनाला बोलत जायचा मग त्याचा पहिला मुद्दा संपला. आज कीर्तनाला घेतला मग तुकोबाईंचा कडवे चार संत बरं आहे. दुसरा मुद्दा आज गायकवाद गुणजन मंडपमध्ये माईक सिस्टीममध्ये सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कीर्तनाला बसलेले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज योगायोग असाय महाराज. गेल्या वर्षापासून तुमच्या सगळ्यांचा जाऊ द्या महाराज. पण माझं भाग्य उदयाला आलंय की मला गेल्या वर्षापासून जाऊ द्या मोर्चा काय असेल ते असेल पण स्वामीन मुलं निदान माऊलीच्या मंदिराजवळ कीर्तन मिळते. या मंदिरात यायला लागली 25 वर्ष. 25 वर्ष बाहेर पिटली तेव्हा एकदा यांच्या मांडीवर नंबर लागला. आणि तो हातचा जो कार्यक्रम आहे तो महाराज एक वाक्य निघाला. जाऊ द्या थोडस माईक सिस्टीमचा घोटाळा झाला त्या विचाराकडून थोडी लागलं तो विषय सोडून द्या आपण सगळे त्याच्यातले जे. पण या कार्यक्रमाचं नियोजन करताना एक कधी ध्यान ठेवायचं मला. या कार्यक्रमाला जे आशीर्वाद आहेत त्या आशीर्वादाचं जर कौतुक केलं तर हा कार्यक्रम कधीच फेल जाऊ शकत नाही. एक वाक्य सांगतो तुम्हाला पटलं तर हा मला इथून पाठीमागे इथून पाठीमाग होऊन गेले ते जोग महाराज होऊन गेले ते मामा आणि आज सध्या आहेत ते कुरेकर महाराज. जोग महाराजांना पाहिलं नाही त्यांनी कोणाला पाहिजे. ज्यांनी जोग महाराजांना पाहिलं नाही म्हणजे सत्तेच्या काळात जोग महाराज कोणाला पाहिजे. बाबांमध्ये पाहिजे. आता त्याच्या पुढचं समजा सत्यात ज्यांनी जोग महाराज पाहिले नाही त्यांनी कुरेकर बाबांना पाहिजे आणि ज्यांना माऊलीचं सगुण रूप पाहिजे आहे त्यांनी कुरेकर बाबांमध्ये पाहिजे. ज्यांना माऊलीचं सगुण रूप पाहिजे सध्याच्या काळात बरं का. सध्याच्या काळात हे दोन चार माणसं सोडले तर आम्ही सगळे भांबते. आम्ही तर पिवळ भांबते सगळे. सध्याच्या काळात दोन गोष्टी परत आहे का. ज्यांनी जोग महाराजांना पाहिलं नाही त्यांनी कोणाला पाहिजे कुरेकर बाबांना. ज्यांना माऊलीचं सगुण रूप पाहिजे त्यांनी पाचन मानेपासून गाडी पाच पाचन पाच मन 11 पाच विषय आणि 6 विकार 11 दोन्ही एक जीव त्याला दोन बायका 25 प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्ही मिळून 25 झाले का. आणि रजगुण तमगुण सत्वगुण 25 आणि 3 मग 28 ते 28 हे आणि ते 28 याच्यात ज्यांना कळलं ते ज्ञानदेव ज्यांना कळलं ते ज्ञानदेव ज्यांना कळलं ज्ञानदेव. थोडं फीट पण फीट आता शाळेतले मोर पटकान बैठे बैठे सावधान. हा आता जोरात उत्तर द्यायचं माझ्या तोंडातून जेवढे शब्द बाहेर येतील त्याला पहिलं अक्षर को येईल. को काय येईल काय येईल काय येईल मोजायचं फक्त खेळती वेळा आहेत. हा सावध अरे सावध करू सुरुवात पाह बरं का करू सुरुवात. जेवढं मी स्पीड मध्ये बोलल तेवढं तुम्ही मोजायचं फास्ट. काय मोजायचं आहे गो फास्ट बरं का. गावाचं नाव गोकुळ मित्रांचं नाव गोपाळ मैत्रीचं नाव गोपिका धरणाचं नाव गोधनरा शेतं नाव गोरजाव शेतांचं नाव गोमित्र गायत्रांचा डोंगर गोवर्धन गायत्राचा मूर्त गोरज त्यांचा देव गोविंद तो आला ह्या गोकुळात. सगळे नापास. चला मोजा आता. गावाचं नाव गोकुळ मित्रांचं नाव गोपाळ मैत्रीचं नाव गोपिका धनाचं नाव गोधन रसाचं नाव गोरस औषधाचं नाव गोमूत्र गायतराचा डोंगर गोवर्धन गायतराचा मूर्त गोरज त्यांचा देव गोविंद तो राहतो ह्या गोकुळात. 10 करेक्ट झाले. 10 झाले का. 10 झाले का. मग इथून वर इंद्रिय किती इथून खाली किती. मी याचं नाव काय गोकुळ याचं नाव काय गोकुळ याचं नाव गोकुळ. आता बोटाकडे पाहिजे पटकन माझ्या बोटाकडं बोटाकडे पाहिजे बोटाकडं ए बोटाकडे पाहिजे आता बोटाकडं. आणि फास्ट मध्ये आकडे ओळखायचे फास्ट सावध गेलं बोट निघून काय बात माय. मला परत ओळख नीट झालं का. नाही झाले का. आता मी सांगल तसं तुम्ही करायचं फास्ट मध्ये फिरवा बोल ए गोल फिरवा ना आकडा सांगा. अरे गोल फिरवा ना आणि आकडा सांगा मोला खाली
खाना खाली ठाकुआ खाली खाना मानी खाना खाली ठाकुआ वर मुरगाला खाली करमोगला खालून दाबा वरून जय शून्य ठेवून त्याला सुंदरानच मी काय म्हणत झाले ए की झाले मग एक ते दहा आकड्यात गाठ नसलेला आकडा कोणता एक ते दहा आकड्यात गाठ नसलेला आकडा कोणता आठ पण एक आकडा आतल्या गाठीचा आहे सात आणि एक आकडा वरच्या गाठीचा आहे नऊ मग तीन प्रकारचे लोक आहेत काही आतल्या गाठीचे आहेत काही वरच्या गाठीचे आहेत ज्यांना गाठत नाही आणि ज्यांना गाठ नाही त्यांना संत म्हणतात फक्त संतांची धन्यची व्याख्या पाहिजे ज्यांना गाठ नाही त्यांना संत म्हणतात पुढे ऐका साखर खाणाऱ्या माणसाच्या त्याला जंत वाढला जंत 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 त्यालाही फायदा नाही वाढला त्यालाही फायदा नाही पण वाढल्याशिवाय राहत नाही तसं समाजामध्ये एक वर्ग आहे फक्त जंत नावं ध्यानात ठेवा फक्त जंत पंत वंत महंत आणि संत जे जगले जगासाठी जगतील जगासाठी आणि आले कुठून वैकुंठावरून कशाला उतरला जना जना
कधी देणार नाही महाराज. कीर्तन प्रवचन लोकांनी मानव म्हणून नाही करायचं, कधी आपली मस्ती जिरवायला करायचं महाराज. ए मग ते धन्य कोण? धन्य कोण? धन्य धन्य ते संसारी, 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 धन्य ते सगळा बन गेला, पण माऊलीची कृपा आपण एकदा परत त्यांची भर काढू. विठोबा रखुमाई.